आषाढी एकादशी निमित्त पनवेल महापालिकेच्या माजी उपमहापौर चारुशीला घरत यांच्या माध्यमातून नवीन पनवेलमध्ये दिंडी सोहळा आयोजित करण्यात आला होता. यंदाचे हे या सोहळ्याचे 8वे वर्ष असून नवीन पनवेल सेक्टर 15 येथील सावतामाळी मंदिरापासून या पालखीला सुरुवात झाली आणि संपूर्ण पोदी परिसरातील विठ्ठल नामाचा गजर करत दिंडी फिरवण्यात आली. या दिंडीचे खास आकर्षण विठ्ठल रखुमाईचे पात्र होते. सर्वांनाच पंढरपूरपर्यंत पायी वारी जमत नाही, वारीचा आनंद त्यामुळे सर्वांना घेता यावा या दृष्टिकोनातून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या दिंडीसाठी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी शुभेच्छा दिल्या. या दिंडीमध्ये भाजपचे उत्तर रायगड जिल्हा सरचिटणीस अविनाश कोळी, नगरसेवक अजय बहिरा, युवा नेते प्रतीक बहिरा, किशोर मोरे, शैलेश पाटील, हेमंत पाटील, अनिल लोंढे, महेंद्र ठाकूर वाघमारे, संतोष साळवे, सरोज मोरे, सरिता पाटील, नीलाक्षी थळी, शिवाजी रावते, ॲडव्होकेट प्रमिला ढोले, प्रभा सिन्हा, विशाखा घोलपकर यांच्यासह मुक्ताई भजन मंडळ, नाचग घुमा ग्रुप, उत्कर्ष मंडळ, GS फाउंडेशन, सावतामाळी मंदिराचे सदस्य आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ज्ञानोबा मावली तुकारा.